सरचं स्वागत आहे. आज एक ब्लॉग नसून एक सुंदर मुलाखतीचा व्हिडिओ होणार आहे. तर आमच्याबरोबर आहे एक जिल्हास्तरीय झडपी शाळेतील मुलगा की ज्याची जी निवड इस्रो या अवकाश अंतराळशास्त्र जे अभ्यासिक संस्था आहे त्या संस्थेमध्ये अभ्यास करण्यासाठी निवड झाली. लाखोंच्या संख्येतून त्यांची निवड झाली. तर त्या मुलगा माझ्याबरोबर आहे, त्याची मी थोडक्यात माहिती त्याच्याबद्दल विचारणार आहे. तर मला तुमची थोडी माहिती सांगा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव नितीन अनंत बोडेकर, मुक्कापुष्ट चापोली भोयरे दरगेरवाडी. तर मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. परवा 1 महिन्यापूर्वी झालेल्या नासा इस्रो भेट ही परीक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, या परीक्षेमध्ये मुलांची निवड होण्यासाठी खूप काळ शिक्षक कष्ट करत होते. तर आमच्या शाळेतील ओमासे सर यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं व यांच्या मार्गदर्शनाचा मी व्यवस्थित लाभ घेऊन केंद्रस्तर, बीड स्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तर हे 4 स्तर मी पार करून इस्रो भेटीसाठी पात्र ठरलेलं आहे. तर मला थोडक्यात सांग की हा तो अभ्यास करताना कोणाचं मार्गदर्शन घेतलंस, किंवा पालकांचं, की घरी कसं होतं वातावरण, म्हणजे अभ्यास करण्याचं होतं की घरी खूप आमच्या म्हणजे गरीब कुटुंब आहे. तर आमच्या म्हणजे आमचे आई वडील शेती करतात. तर घरी असं वातावरण होतं की आम्हाला कोण अभ्यास शिकवेल. तरी माझा भाऊ याने मला थोडंफार मार्गदर्शन केलं. तसेच ओमासे सर, आमच्या शाळेतील ओमासे सर यांनी मला, यांच्या घरी मी रात्री 9-9 वाजेपर्यंत राहायचो. तर ते मला चांगल्या प्रकारे शिक्षण द्यायचे. तर आता तुझे सत्कारसुद्धा होत आहेत, वेगवेगळे लोक तुला भेट देत आहेत, कसं वाटतं? तुझा साक्षात उदय सामंत हे मंत्री आहेत, पालकमंत्री, त्यांनी सुद्धा तुझा सत्कार केला आहे, त्याबद्दल तू काय सांगशील? तर माझी इस्रो भेटीसाठी निवड झाल्यानंतर आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते माझा 5-6 दिवसांपूर्वी सत्कार झाला. तर त्यांनी सत्कार केल्यावर मला खूप चांगला वाटलं. तसेच 2-3 दिवसांपूर्वी आमच्या महाराष्ट्राचे खासदार विनायकजी राऊत यांनी सुद्धा माझ्या देवरुख या आमच्या जवळच्या चापोली गावाच्या जवळच्या शहरातील देवरुख या गावामध्ये माझा सत्कार केला त्यांनी. तर मला खूप छान वाटलं. मी केलेल्या 1.5 महिने केलेला मी कष्टांचे किंवा 1 ते 7वीपर्यंत मी 7 वर्ष कष्ट करत आलो. त्याचा मला एका परीक्षेने माझ्या कष्टाचं चीज करून दिलेलं आहे. खूप छान वाटलं मला ही परीक्षा देऊन किंवा याचा अनुभव घेऊन. तर मित्रो, ह्या मुलाला जाण्यायेण्यासाठी कोणती सुविधा नव्हती. 1-7 किलोमीटर पायी जाऊन पायी चालत येऊन ह्याला प्रवास करायला लागायचा. आणि त्यांनी हा फार खूप मोठा टप्पा आहे तो पार करून त्यांनी यश संपादन केलं आहे. तर अतिशय हुशार आणि मन मिळावं आमच्या मित्रांमध्ये रमणारा हा मुलगा आहे. कुठेही सांगा, खेळायला, कुठेही फिरायला चला, सदैव आमच्यासोबत असतो आणि चांगला आहे, मनाने एकदम चांगला आहे. तर तुला ह्याच्या पुढे तुला कशा प्रकारे म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये तुला करिअर करायचं आहे? मला पुढे फोटोवर डॉक्टर व्हायचं आहे. तर डॉक्टर होण्यासाठी विज्ञानाविषयी सर्वात चांगला लागतो. त्यासाठी मी ह्यावेळेपासूनच म्हणजे पहिली आम्हाला 5वीपासून आम्हाला विज्ञानाविषय आला. 5वी इयत्तेपासूनच मला गेल्या विज्ञान ह्या विषयाची आवड लागली. तर मी पुढे या विज्ञान विषयाचा खूप चांगला अभ्यास करत आलो. आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की मी मोठं होऊन डॉक्टर होईल. आणि त्यासाठी मी सायन्समध्ये जास्तीत जास्त मला रस आहे जास्त सायन्समध्ये. तर त्यासाठी मी जास्त करून सायन्सचा अभ्यास करेन व जास्त अनुभव घेईल या विषयाचा. तर तुझी ही परीक्षा झाली कशा प्रकारे होती, म्हणजे कशावर कोणकोणत्या विषयावर आधारित होती? पहिल्यांदा केंद्रस्तर जवाबची परीक्षा झाली. तेव्हा म्हणजे पहिल्यांदा या परीक्षेचं मूळ स्वरूप म्हणजे 5वी ते 7वी या त्या 3 इयत्तांसाठी परीक्षा होती. भूगोल आणि विज्ञान ह्या 2 विषयांवर आधारित ही परीक्षा होती. तर पहिल्यांदा केंद्रस्तरावर ही परीक्षा झाली तेव्हा 27,000 विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातून या परीक्षेला बसले होते. तर त्यामधून बीडसाठी आमच्या केंद्रातून 10 मुले निवडण्यात आली. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर बीड स्तरापर्यंत परीक्षेचं स्वरूप असं होतं की 50 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2-2 गुण, याप्रमाणे 100 गुणांची एकूण परीक्षा होती.
तर बीड स्तर केंद्रस्तर व बीड स्तर यासाठी 100 गुणांची परीक्षा होती. 50 मूळ प्रश्न 50 आणि त्यावर 100 गुणांचे गुणांवर आधारित ही परीक्षा होती. त्यानंतर तालुक्याला गेल्यावर या परीक्षेचं मूळ स्वरूप बदललं व 40 प्रश्न आणि 80 मार्क या 40 प्रश्नांसाठी आणि 20 मार्कांसाठी आम्हाला निबंध आला होता. तर मला निबंध आला होता, मी पाणी संपले तर हा निबंध लिहिला होता तालुक्याच्या स्पर्धेमध्ये. आणि तर मला सांग कोणकोणते विषय होते तुझ्यासाठी, म्हणजे गणित असो असे कोणकोण किती विषय होते, किती विषयावर आधारित होते? विज्ञानाचे निबंध तसं बघायला गेलं तर आपल्या निसर्गावर आधारित असे कोणते विषय, विज्ञान असो गणित अशा प्रकारे कोणते, भूगोल असे किती विषय होते? दोनच विषय, विज्ञान आणि भूगोल. विज्ञान आणि भूगोल. तर जेव्हा केंद्रात तुझी पहिल्यांदा परीक्षा झाली त्यावेळेला केंद्रामध्ये तुला भूगोलमध्ये किती मिळाले? भूगोलमध्ये मला 24 मार्क मिळाले. कितीपैकी? 50 पैकी. 50 पैकी 24 मिळाले. नंतर इथे आपला विज्ञानमध्ये 100 पैकी 50. 84 मार्क मिळाले. बरोबर आहे. आणखी नंतर तुझी बीड स्तरीय झाली, नंतर जिल्हास्तरीय झाली, तालुकास्तर नंतर जिल्हास्तर झाली. तर जिल्हास्तरामध्ये तुला सर्वात जास्त कोणत्या विषयात मिळाले? जिल्हास्तरामध्ये जास्त म्हणजे 15 प्रश्न असे मूळ प्रश्न होते इतिहास भूगोल व विज्ञान या विषयांच्या पुस्तकांमधले. आणि प्रॅक्टिकल म्हणजे प्रयोग वगैरे त्यांना करून दाखवायचं असतं, तसं सादरीकरण, एखादा मूळ प्रश्न ज्याचा 5-6 ओळींमध्ये उत्तर असेल पुस्तकांमध्ये, 5वी 6वी 7वी आहेत त्यांच्या. तर असं होतं, त्यामध्ये मला प्रॅक्टिकलमध्ये जास्त पडले होते कारण मी त्यांना प्रयोगाची मांडणी वगैरे व्यवस्थित करून दाखवली होती. तर प्रॅक्टिकलमध्ये तुला कोणता प्रयोग दिला होता करण्यासाठी? प्रयोग मला चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखणे, म्हणजे माझ्यासमोर लोह किस ठेवला एका बाजूला वाळू ठेवली आणि त्याने मला सांगितलं की यापैकी चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ तुम्हाला ओळखून दाखव. तर मी व्यवस्थितप्रमाणे त्यांना माझा प्रयोग पूर्ण क्लिअर करून दाखवला. तर आता तुला अभ्यास करण्यासाठी बोलवलेलं आहे इस्रोसाठी, तर हे कधी किती तारीख ठरली? आम्ही 4 दिवसाचा मुक्काम आहे आमचा बंगळुरू इस्रो या भारतीय अवकाश संशोधन केंद्राचं मुख्यालय बंगळुरू येथे आहे. तेथे आमचं 4 दिवसासाठी मुक्काम होणार आहे. 16 जानेवारी ते 20 जानेवारी या 4 दिवसांसाठी आम्ही इस्रोमध्ये तेथील काय अभ्यास आहे त्याचा अनुभव घेणार आहोत. 16 तारखेला आम्ही इथून जाणार, विमानातून प्रवास करणार आम्ही. इतक्या लहान वयात आम्हाला खूप छान वाटेल, पाहूया आम्ही. त्यानंतर 20 तारखेला आम्ही परत येणार आहोत. त्यामध्ये आम्हाला काय अनुभव मिळालेला असेल तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. हो ठीक आहे, ठीक आहे. तर खरोखर एक कोकणातील आमचा हिरा आहे आणि त्यांनी आपलं नाव कमवलं आहे, एक अशा अलौकिक असं नाव कमवलेलं आहे त्यांनी. तर माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे मी त्याचं स्वागत करतो आणि त्याच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. मोठा शास्त्रज्ञ व डॉक्टर हो, त्याची स्वप्न पूर्ण होत. धन्यवाद. पुढील नमस्कार मंडळी, तुम्ही जिल्ह्यातच नाव ऐकताय, नितीन बोडेकर त्यांची इस्रोमध्ये निवड झाली आणि खास मी त्यांच्यासाठी भेटण्यासाठी आलो, त्यांच्या फॅमिलीसाठी. तर फॅमिलीशी तुम्हाला ओळख करून देतो आहे, हे त्यांचे वडील आहेत. म्हणजे याचा स्वभाव आणि अभ्यास करण्याची पद्धत, तुमचं काय मार्गदर्शन? म्हणजे शेतीकाम करत असतो आज मोलमजुरी आणि त्यातून म्हणजे कसं मी दिवसभर काय घरी नसतो, मुलं आमचे वेळची वेळी आमची शाळेत जातात आणि तेथून शाळेतून आल्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी 7-8 वाजेपर्यंत आम्ही घरी येतो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर मुलांना आम्ही सांग कमीत कमी तरी 1-2 तास तरी अभ्यास करा हे आमचं मार्गदर्शन आणि ते तो अभ्यास आम्ही मुलाकडून घेत असतो दररोज. आणखीन मग आणखीन सुद्धा आम्ही त्या मुलांनी जर घरी टंगला मग केली असेल तर आम्ही शिक्षकांपर्यंत सुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे. शिक्षक जागृत म्हणजे पालक जागृत असणं महत्त्वाचं. मुलं आमच्या घरी अभ्यास करत नाहीत तर आम्ही म्हणजे शिक्षकांजवळ आम्ही तक्रार देऊ आणि शिक्षकांनी त्याची सकाळी म्हणजे त्याची दखल घेऊन त्यांना शिकवण्याचा आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. त्यांनी आज यशस्वी बहु मुलाचा त्यांना कर्तृत्व करून दिलेलं आहे, चालले बळतीने दाखवून दिलेले आहे त्या विद्यार्थ्याने. तर आता मी तो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याकडे जातो. तर नितीन तू मला सांग, यश करताना प्रत्येक गोष्टीमागे प्रत्येक यशामागे प्रत्येकाची फॅमिली असते, आई वडील असतात,
तर तुला कसं बॅकग्राऊंड म्हणजे कसं लाभलं, फॅमिलीची तुझ्या साथ कशी काय मिळेल हे आम्हाला जरा थोडक्यात सांग. मी जेव्हा सकाळी शाळेत जायचो त्यावेळी पूर्ण म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व शाळेतील माझे शिक्षक मला मार्गदर्शन करतच असायचे. परंतु मी घरी आल्यावर माझे वडील मला सतत सांगत असायचे किंवा माझ्याकडून माझा मोठा भाऊ तो आता सध्या 11वी शिकत आहे तो सुद्धा माझ्याकडून वेळच्या वेळी कमीत कमी 3 तास तरी दररोज अभ्यास करून घ्यायचा असं मला घरातल्या माणसांचं मार्गदर्शन लाभायचं. तसेच वडील मला कायम मला वडील प्रोत्साहित करीत राहिले जेव्हापासून ही परीक्षा सुरू झाली. तर आता आम्ही त्यांचे काका आहेत, काकांजवळ जाऊया. तर नितीनचा स्वभाव कसा आणि तुमचं मार्गदर्शन त्यांना कसं लाभलं? नितीनचा स्वभाव म्हणजे लहानपणापासून एकदम शांत स्वभावाचा आहे. शांत स्वभावाचा जरी असला तरी तो हुशार पण आहे. आणि हुशार असल्यामुळे कसं त्याचं म्हणजे अभ्यासात लक्ष देणं, अभ्यासात तो जास्त वेळ नाही लक्ष देणार पण थोडासा वेळ दिला पण मनपूर्वक तो अभ्यास करतो. बरोबर. आणि मनपूर्वक अभ्यास जो काय कुठला वाचन करेल लेखन असेल ते त्याच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसतं. आणि त्यामुळे शिक्षकांनी दिलेला अभ्यास किंवा पालकाने सांगितलेली गोष्ट तो काळजीपूर्वक करतो. आणि त्यामुळे ह्याच्या मागच्या जर आज नासा इस्रोमध्ये जी त्याची निवड झाली ती निवड म्हणजे पालकांमुळे सुद्धा नाही, शाळेतल्या शिक्षक जे आपल्या शाळेतले एक नंबर शाळेचे शिक्षक आहेत, आमचे शिंदेगुरुजी आहेत, आपले शिर्के मॅडम आहेत, कांबळे मॅडम आहेत, परत आमचे भोसले सर आहेत, त्याच्या मागचं मोठं योगदान म्हणावं लागेल तर आमच्या ओमाचे सरांनी रात्रंदिवस त्याच्यासाठी मेहनत घेतली. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळी रात्र 9 वाजेपर्यंत आमचे ओमाचे सर त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायचे. रात्री 9-9 वाजेपर्यंत त्याच्या कडेला बसून त्याचा अभ्यास पूर्ण करून घेतला. आणि सर्व शिक्षकांचं ते योगदान त्याच्या पाठीमागं आहेच पण त्याच्यापेक्षा अधिक तर आमच्या ओमाच्या सरांचं आहे. बरोबर. आणि कौतुक करावं तर आमच्या शिर्के मॅडम, ओमा आपले शिंदे सर, परत कांबळे मॅडम, ओमाचे सर, आपले भोसले सर, आणि त्या एवढा त्यांना ज्याची ज्यावेळी या परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये निवड झाली तर एवढा शिक्षकांना खूप आनंद झाला की त्यांचे आनंद अश्रू व्हायला लागले एवढा त्यांना खूप आनंद झाला. शिर्के शिर्के मॅडमला तर आमचा एवढा आनंद झाला की त्यांचा विद्यार्थी होता त्या त्यांच्या वर्ग शिक्षक होत्या एवढा त्यांना खूप आनंद वाटला की ते हसत तर होत्या नाचत तर होत्या पण त्यांच्या डोळ्यात तर आनंद अश्रू सुद्धा वाहत होते. जर हे होत असताना त्यांना एवढा वाटला खूप आनंद, आम्हाला ते ज्यावेळी फोन लावून त्यांनी सांगितलं त्यावेळी त्यांना एवढा खूप आनंद झाला की आम्हाला फोन लावल्यानंतर त्यांना एवढा आनंद वाढत होता की त्यांच्या आनंद डोळ्यातून असू आमच्या ओमाशे सरांच्या सुद्धा तसेच शिंदे सरांच्या सुद्धा त्या शिक्षकांना खूपच आनंद झाला. आणि आमच्यापेक्षा त्यांचं शिक्षकांचं त्याच्या पाठीमागे योगदान आहे. बरोबर. ज्या यशाच्या पाठीमागे जसा पालकांचा जसा हातभार असतो त्याचप्रमाणे शिक्षकांचा त्या दोपटीने जास्त असतो. कारण ते मुलं घडवत असतात आणि खरोखर शिक्षकांचं सुद्धा खूप अभिनंदन केलं पाहिजे आणि अभिमान वाटला पाहिजे की आपल्या मराठी शाळेमध्ये असे शिक्षक आहेत. तर त्यांचं माझ्या चॅनलतर्फे मी सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो. तर त्याच्या पक्ष आमचे राजन बोडेकर सुद्धा आहेत, परत त्याच्यावर त्या वेळोवेळी त्याला सहकार्य करतात, कुठे त्याचा सत्कार असून दे. परवा आता आमच्या पालकमंत्री साहेबांचा सत्कार झाला, तो आमच्या राजन बोडेकरांनी त्याला वेळोवेळी फोन लावून अमुक टेक तुमचा या पाली गावामध्ये सत्कार आहे तिथे बोलवून, त्याचप्रकारे आमच्या शेजारचे आमचे म्हणजे मित्रच म्हणायच्या थोडक्यात की आमचे राजन जांगळी ते पण वेळोवेळी रत्नागिरीत असतात पण वेळोवेळी त्याच्यासाठी धाव घेतात, त्याची बातमी करूया, त्याचा आपला व्हिडिओ चांगला बनवूया. आणि आजकाळी आजच्या ठिकाणी याच ठिकाणी आमच्या राजन जांगळी यांचं योगदान मोठं आहे. त्याचप्रमाणे आमचे बंधुराज रत्नागिरीमध्ये राहतात त्यांचं पण योगदान, राजन बोडेकरांचं त्यांचं पण योगदान याच्या पाठीमागं मोठं आहे. तर राजन बोडेकरांचा विषय काढला, राजन बोडेकर हे खरोखरच चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या वाडीवर कुठलंही संकट असो काय असं मदत असेल तर ते जसं अर्जुनाला जशी श्रीकृष्णाची मदत लागत होती त्या युद्धामध्ये त्याचप्रमाणे आम्हाला इथं ज्या वाडीमध्ये जी मदत लागते ती श्रीकृष्णाप्रमाणे ते आम्हाला सतत मदत करत असतात. अशा प्रकारे चांगलं एक व्यक्तिमत्व आहे, त्यांचं सुद्धा आम्ही खरोखर अभिनंदन करतो. खरोखर त्यांचं अभिनंदन. वाडीत कोणताही प्रसंग आला कोणत्याही वेळोवेळी आज अनेक यश असे पुढे जात आहेत त्यांच्यामुळे सुद्धा ते त्यांचा सुद्धा मोठा हात मोलाचा हात आहे त्याच्या पाठीमागे. तर आमच्या समोर आहे समर्थ बुडेकर आहे, त्याचा छोटा भाऊ आहे, तो काय त्याला काय बोलायचं आहे, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की आमचा हा जो नितीन भाऊ आहे तो असा म्हणजे अभ्यासातच असत नाही तर सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आमच्या पुढे असतो, आपल्या बरोबर सगळ्या खेळा बिळात असतो. खेळा तर त्याचा अभ्यासातच नव्हतं, खेळात सुद्धा तो पुढे असा उज्ज्वल आहे.
आणि आम्हाला असं वाटतं की आता आमच्या काकाने आमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे याच्या पुढे आता आम्ही काय सांगू शकेन, तरी असा त्यांनी आपले काम सतत पुढे चालू ठेवावं, प्रयत्न चालू ठेवावे. बरोबर आहे. तर धन्यवाद. तर अजून कोणाला बोलायचं आहे? नरेश बोडेकर त्याचा प्रत्येक भावाच्या पाठीमागे मोठा भाऊ असतो, तर त्या भावाला आम्ही विचारणार आहे कसं काय मार्गदर्शन. मग तो व्हिडिओमध्ये बोलला होता की माझ्या मोठ्या भावाचं मला खूप सपोर्ट होता आणि अभ्यासाचं ते मार्गदर्शन खूप लाभलं, तर कशाप्रकारे तू मार्गदर्शन केलंस आणि हे यश संपादन करण्यात तुझी मदत काय, भूमिका काय होती? तसं म्हटलं तर मी आता 11वीमध्ये सायन्स मी शिकतो, मला तर जास्त त्याला म्हणजे सपोर्ट करायला जास्त टाइम भेटला नाही, तर मला म्हणजे जेवढा टाइम भेटला तेवढा मी त्याला सपोर्ट केला. तसं म्हणजे त्याला मराठी शाळेतली शिक्षक आहे ती सगळी त्याला चांगली सपोर्ट करत होती, म्हणजे चांगला जास्त वेळ त्याचा अभ्यास घेत होती. मी पण त्याच मराठी शाळेतून शिकलो आहे, मला पण अनुभव माहिती शिक्षक कसे शिकवतात काय करतात. म्हणजे मी खरोखर मी त्या शाळेत म्हणजे असं मी म्हणजे कसं मुलाचा लहानपणी पाय असा भक्कम करतात मराठी शाळेत शिक्षक त्याची एकदम म्हणजे पार पडणारी शिक्षक होते एकदम. तर मला मी मला शिक्षक असं मला जर सांगायचे की त्या भाव म्हणजे हुशार आहे तुझा नंबर बसू शकतो तुझा रिव्हिजन घे सारखा अभ्यास घे, तर मी त्याला म्हणजे माझ्या अभ्यासातून जेवढा वेळ भेटत तेवढा अभ्यास करत आहे अभ्यास म्हणजे त्याला शिकवत असा वेळ देत आहे. तर असं मला मला पहिल्याच परीक्षेचं वाटलं होतं की तो अभ्यास म्हणजे नक्की तो उच्च उत्तुंग भरारी घेणार आहे आणि पुढे तो नाव आपलं कमवणार आहे. बरोबर, धन्यवाद. तर आपण आलो होतो चापोली गावातील भोयरेवाडीमध्ये आणि तिथे तुम्हाला माहितीच आहे की इस्रोमध्ये नितीन बोडेकर यांची निवड झाली आणि अशा अनेक अशा चांगल्या गुणांनी तो पुढे गेला आहे. तर त्याच्या पुढील शुभेच्छा त्याला आता 15-16 तारखेला तो जाणारच आहे इस्रोच्या भेटीसाठी अभ्यासासाठी. तर त्याला मी माझ्या तरफे मी त्याला शुभेच्छा खूप अशा देतो आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी तो चांगला मोठा हो आणि आपल्या देशाचं आणि वाडीचं आणि गावाचं नाव मोठं करील ही आशा बाळगतो, तो 100% करील अशी मला माझ्या मनात काही शंका नाही. तर ही फॅमिली होती त्यांची, त्यांची तुम्हाला ओळख करून दिली. तर हे त्यांनी यश संपादन केलेले या हे माननीय श्री उदयजी सामंत यांनी त्यांचा सन्मान केलेला आहे आणि नंतर हे विनायकजी राऊत आणि जिल्हा परिषद शाळा चापवली नंबर 1 यांनीसुद्धा सन्मानचिन्ह दिलेले आहेत आणि आजपर्यंत खूप असे त्याचे सन्मान झालेले आहे, कारण हा गौरव सर्वांनी मिळून एकट्याचं होत नसतं तर फॅमिली लागते त्यासाठी आणि फॅमिली कुटुंब असेल तर ते साध्य होतं बॅकग्राऊंडने. तर धन्यवाद तुमचं आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि एवढा वेळ तुमचा घेतला, धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.